सध्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची, कारण ही निवडणूक ठाकरे आणि शिंदे गटासोबतच भाजपसाठी सुद्धा प्रतिष्ठेची झाली आहे। अंधेरी पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याकडे 10 कोटीहून अधिक संपत्ती आहे। त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी संपत्ती संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया। मुरजी पटेल यांच्याकडे एकूण 10 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती आहे। मुरजी पटेल यांच्या नावावरती 5 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती आहे, तर मुलांची संपत्ती 5 कोटींची आहे। पटेल यांच्या नावावरती अंधेरी पूर्व भागामध्ये एकूण 3 फ्लॅट्स आहेत। मुरजी पटेल यांच्या गावात त्यांच्या नावावर 60 एकर जमीन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।